दरेकर साहेबांनी जे म्हटलं ते 100% खरं आहे. राज्य सरकार अत्यंत निष्क्रिय आहे. कोकणवासी जे ज्या प्रकारे मुंबईमध्ये राहतात, ठाणे जिल्ह्यामध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये कर्जत कसारापर्यंत आज कोकणाला माणूस राहतो आहे आणि दरवर्षी गणपतीला सणाच्या निमित्तानं तो आपल्या गावी जातो आणि तो जाणार म्हणून त्याच्यात चांगल्या प्रकारे सोयीसुविधा असणार आहेत अशा प्रकारची घोषणा सरकारने पोकळ घोषणा केली आणि टोलमाफी केली नाही, टोलच्या संदर्भातलं काही नियोजन केलं नाही. त्यांनी शिवाय जे 12 तारखेनंतर कोकणात जातील त्यांना क्वारंटाईन केलं जाईल आणि त्यांची कोविडची टेस्ट केली जाईल, त्याचा 2500 रुपये खर्च. मी हा भुर्दंड कसा करता? सरकारने खरं तर या कोकणवासियांनाकडे लक्ष दिलं पाहिजे. आज खरं तर शिवसेना ही केवळ कोकणावरती, कोकणातल्या माणसांवरती राज्य करते, त्यामुळे खरं त्यांनी या कोकणवासियांची निराशा, घोर निराशा केलेली आहे. मी पण खरं तर या गोष्टीचा जाहीर निषेध करतो आणि सरकारने खरं तर प्रॉपर नियोजन करून या कोकणवासियांना दिलासा देणं गरजेचं होतं. मध्ये आज आपण दुकानं सुरू करण्याची मागणी केली होती, त्या संदर्भात आयुक्तांनी दुकानं सुरू करण्याचा निर्णय. कल्याणमधले, कल्याण डोंबिवलीमधले अनेक व्यापारी मला भेटले, मला निवेदन दिलं आणि त्यांची देखील मागणी होती की ज्या प्रकारे ठाण्यामध्ये, उल्हासनगरमध्ये दोन्ही दिवस सरसकट दुकान चालू ठेवण्याचा निर्णय झाला पण कल्याण डोंबिवलीमध्ये का नाही झाला, म्हणून मी काल आयुक्तांशी बोललो, कलेक्टर साहेबांशी बोललो, त्यांना निवेदन दिलं आणि मी मागणी केली की कल्याण डोंबिवलीमध्ये देखील, कारण गणपतीचा खूप मोठा उत्सव आहे, लोक कन्फ्यूज होतात, आज दुकान उघडं आहे का परवा दुकान उघडं आहे. आज गेल्यावर लोकांची एकदा चक्कर झाली तर पुन्हा तो 2-3 दिवस बाहेर पडतो याची गॅरंटी नसते, म्हणून तो आज व्यापारी, नंतर गणपती उत्सव साजरा करणारे भाविक, त्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातनं, सगळ्यांच्या सोयीच्या दृष्टिकोनातनं ही सरसकट सर्व दोन्ही साईडची दुकानं उघडी होणं गरजेची होती. त्या दृष्टीने मागणी केली आणि मी खरोखर आयुक्त महोदयांचे, कलेक्टर साहेबांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी मला माझ्या मागणीला प्रतिसाद दिला आणि त्यांनी आज निर्णय, आज उद्यापासून ही कल्याण डोंबिवलीतली सर्व दुकानं ही 7 वाजेपर्यंत जी नियम आहेत त्या नियमावलीनुसारच, फक्त 1 दिवस 8 असे जे नियम होता तो बदलून आता सरसकट सर्गी दुकानं सुरू होणार आहेत.